नमस्कार, मैं सुवर्णा जोशी। चारच्या या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आताची या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एनसीबीचे अधिकारी मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत। तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम आहे, हे तिघेही मुंबई विमानतळावर दाखल झालेत। ते थेट ब्लड पियर या कार्यालयामध्ये जाणार आहेत अशी माहिती मिळते आहे। एनसीबीचा तपास सुरू आहे, रिया चक्रवर्तीची चौकशी होणार आहे कारण तिच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। काल तिच्यावर गुन्हा दाखल झाला आणि लगेचच नवी दिल्लीची टीम एनसीबीची मुंबईमध्ये तपासासाठी दाखल होईल असं सांगितलं गेलं होतं, चर्चा होत्या अशा। आणि आज एनसीबीच्या तिघांची टीम मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये अंमली पदार्थांसंदर्भातला जो सगळा तपास आहे त्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय रिया चक्रवर्तीवर आणि त्या अनुषंगाने तपास करण्यासाठी ही टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे। बलाटवियर इथल्या एनसीबीच्या कार्यालयामध्ये हे तिघेही थेट पोहोचणार आहेत असं कळतं आहे। तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही टीम आहे जी नवी दिल्लीतून मुंबईमध्ये दाखल झालेली आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणातले अपडेट, सगळे कंगोरे आपण बघतो आहोत। इंद्रजीत चक्रवर्ती, रिया चक्रवर्तीचे वडील, यांना चौकशी करता ताब्यात घेण्यात आलेला आहे ईडीकडून। इंद्रजीत चक्रवर्ती यांची चौकशी होणार आहे, कुठल्याही क्षणी पोलीस इंद्रजीत चक्रवर्तींना घेऊन ईडी ऑफिसमध्ये पोहोचतील। डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये नीरज सिंह शोविक चक्रवर्ती यांच्या बिल्डिंगचा सुरक्षा रक्षक सिद्धार्थ पिठानी, रजत मेवाती, केशव यांची सकाळपासून चौकशी सुरू आहे। गेस्ट हाऊसला आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत, तर इंद्रजीत चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे, तिथे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे उपस्थित आहेत। या दोघांचीही आपण चर्चा करणार आहोत, पण ही दोन दृश्य एका वेळेला आपण बघतो। एका बाजूला रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती यांची चौकशी आणि दुसरीकडे ईडी ऑफिस मुंबई इथे चौकशी होणार आहे। गेस्ट हाऊसला सुद्धा काही जणांची चौकशी सुरू आहे। सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत। एकतर आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे का, अंमली पदार्थांचं सेवन किंवा अंमली पदार्थांसंदर्भातला एक अँगल आहे, आणि तिसरा महत्त्वाचा भाग सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आहे की हत्या आहे, अशा तिन्ही पातळ्यांवर चौकशी सुरू आहे। तीन केंद्रीय यंत्रणा यामध्ये कार्यरत आहेत, एका बाजूला ईडी आहे, एका बाजूला सीबीआय आहे आणि आता एनसीबी सुद्धा। इंद्रजीत चक्रवर्तीची ही दृश्य आपण बघतो आहोत, त्याला ईडीचे सगळे अधिकारी घेऊन गेले तेव्हाची ही दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी एका बाजूला अजित मांढरे आपल्या सोबत आहेत चर्चेसाठी आणि विवेक कुलकर्णी सुद्धा आपल्या सोबत आहेत। विवेक कुलकर्णी, गेस्ट हाऊसमध्ये जी चौकशी सुरू आहे त्याच्याविषयीची अधिक माहिती देतील। विवेक, मी आधी तुमच्याकडेच येते। गेस्ट हाऊसला सकाळपासून चौकशी सुरू आहे आणि वेगवेगळ्या लोकांची चौकशी होते आहे, याच्याविषयीचे काय अपडेट द्याल? फोन कट झाला बाबांनो। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आणि विवेक कुलकर्णी या दोघांशी बोलूया। दोघंही वेगवेगळ्या घटनास्थळी आहेत आणि या दोघांकडूनही ताजे अपडेट्स आपण सातत्याने घेतो आहोत। त्यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधतोय तेव्हा ही माहिती घेणार आहोत। इंद्रजीत चक्रवर्ती आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत, ते जेव्हा बाहेर पडले आणि ईडी त्यांना घेऊन जेव्हा कार्यालयामध्ये पोहोचत होतो तेव्हाची ही दृश्य आहेत। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विवेक, आपण गेस्ट हाऊस परिसरामध्ये आहात, कोणाकोणाची चौकशी सुरू आहे आणि कशा अनुषंगाने चौकशी केली जाते आहे काय सांगाल? सुवर्णा, पहिल्यांदाच शौरिक चक्रवर्ती जो रिया चक्रवर्तीचा भाऊ आहे त्याची चौकशी सीबीआय करत आहे, त्यासोबतच सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग, केशव आणि मेवाती नावाचे जे अकाउंटंट याचे सुशांत सिंग राजपूतचे होते त्यांची देखील चौकशी होते आहे। सकाळी जवळपास 8:30 ते 9 वाजेपासून ही चौकशी सुरू आहे आणि सातत्यानं त्यांना विचारणा केली जाते की नेमकं ह्या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे। आता ईडीमध्ये इंद्रजीत चक्रवर्ती जे रियाचे वडील आहेत त्यांची चौकशी केली जाते, त्यामुळे वेगवेगळ्या एजन्सीज आता खूप वेगाने या सगळ्या गोष्टीचा तपास करत आहे असं म्हणावं लागेल। आणि असं म्हटलं जातं की शौविक चक्रवर्तीला जर तपासाला बोलवलं आहे तर याच्यानंतर रिया चक्रवर्तीचा चौकशीसाठीचा नंबर आहे असं देखील म्हटलं जातं, कारण शौविक चक्रवर्ती हा सुशांत सिंग राजपूतचा अतिशय जवळचा मित्र होता। रिया चक्रवर्तीने ही माहिती दिलेली आहे की जेव्हा ते युरोपमध्ये दोघेजण म्हणजे सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्ती फिरायला गेले होते त्यावेळेस स्वतः सुशांत सिंग राजपूतनं शौविक चक्रवर्तीला त्या ट्रीपसाठी बोलवलेलं होतं,
तो त्यांच्या सोबत होता, त्याचं त्याच्या घरी येणं जाणं असायचं. त्यासोबतच सुशांत सिंग राजपूतनं जी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कंपनी स्थापित केली होती त्याचा एक डायरेक्टर हा शौविक चक्रवर्ती देखील होता. त्याच्यामुळे सुशांत सिंग राजपूत हा वैयक्तिक आयुष्यात कसा होता, त्याचा काही मेंटल हेल्थचे इश्यू होते का, त्याचे काही आर्थिक गैरव्यवहार होते का, काही व्यवहार होते का, किंवा सुशांत सिंग राजपूतच्या खात्यामधून काही पैसे हे दुसरीकडे कसे वळवण्यात आले याची शौविक चक्रवर्तीला माहिती असू शकते. तो त्यांच्या अगदी घरच्या मेंबरसारखा असल्यामुळे त्याची चौकशी करण्यात येते आहे. आणि 8 जून ते 14 जून दरम्यान आणि विशेषतः 13 आणि 14 जूनला नेमका शौविक कुठे होता, त्याचे सुशांत सिंग राजपूतशी काही संपर्क झाला होता, काही बोलणं झालं होतं का, सुशांत सिंग राजपूतवर काही दबाव होता का, मेंटल हेल्थचा इश्यू त्याला त्यावेळेस जाणवला होता का, या सगळ्या गोष्टींची चौकशी केली जाणार आहे. आणि इतर जे सगळेजण आहेत ज्यांची अनेक दिवसांपासून चौकशी केली जाते ते नेमकं काय सांगतात ते क्रॉसचेक केलं जाणार आहे. एक इतर सगळे जे या प्रकरणातले ज्यांची चौकशी CBI केलेली त्यांची पडताळणी केली जाणार आहे आणि शौविकला समोर बसून तशी पडताळणी केली जाईल आणि नेमकं सत्य काय आहे याचा शोधण्याचा प्रयत्न CBI करणार. नक्की तुम्ही असे संपर्कात राहा. विवेक, अजित मांढरे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अजित, एका बाजूला रियाच्या वडिलांची चौकशी होणार आहे, दुसरीकडे आपण बघतोय जी टीम नवी दिल्लीची NCB ची येणार होती मुंबईमध्ये ती दाखल झालेली आहे, काय सांगाल? सुवर्ण, NCB ची टीम जी आहे ती मुंबईमध्ये दाखल झालेली आहे. साधारणपणे एक तासाभरापूर्वी मुंबई टीम जी आहे ती मुंबईच्या विमानतळावर दाखल झालेली आहे आणि विमानतळाला लागूनच त्या ठिकाणी एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल की त्यांना DRDO च्या गेस्ट हाऊसमध्ये जायचं आहे किंवा बलाडपे येथे NCB चे ऑफिस आहे त्या ठिकाणी जायचं आहे. कारण का आधीच DRDO च्या गेस्ट हाऊस इथं CBI चौकशी करते, त्यामुळे शक्यता अशी आहे की NCB चं जे बलाडपे येथे मोठं ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन हे अधिकारी जे चौकशी करतील. KPS मल्होत्रा जे आहेत या संपूर्ण टीमचं या टीमचं लीड करत आहेत आणि त्यांच्यावर आणखीन 2 अधिकारी आहेत. एकंदर जसं पाहिलं तर KPS मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार इथं आल्यानंतर ते एकूण 4 टीम तयार करणार आहेत. एक टीम जी असेल ती गोव्याला जाणार आहे, दुसरी टीम जी असेल ती पुण्याला जाणार आहे आणि 2 टीम ज्या आहेत त्या मुंबईमध्ये तपास करणार आहेत. 2 टीम मुंबईतल्या तपास करणार आहेत, त्या मुंबईमध्ये गौरव आर्या जो आहे त्याचं जे ड्रग्सचं नेटवर्क आहे ते सगळं नेटवर्कची तपासणी करणार आहे. तर दुसरी टीम जी आहे ती कागदोपत्री या सगळ्या प्रक्रियेची जी कागदोपत्री प्रक्रिया असेल ती पूर्ण करणार आहे. म्हणजे एकंदर NCBने पूर्ण तयारी केलेली आहे, कशा पद्धतीने चौकशी करायची, कशा पद्धतीनं कोणाला जबाबाला बोलवायचं, पुरावे कसे गोळा करायचे, ह्या प्रकरणामधील जो गौरव आर्या नावाचा जो अंमली पदार्थ तस्कर आहे त्याला कसं ताब्यात घ्यायचं, या सगळ्या गोष्टींची चर्चा केली जाते. जसं आपल्याला माहिती आहे की 16 ऑगस्टला गोव्याला पार्टी झाली होती, गौरव आर्याने जी पार्टी अरेंज केली होती तेव्हापासून तो फरार आहे. गोवा पोलिसांनी दत्तरे देखील तो फरार आहे. त्यामुळे NCBचं सर्वात महत्वाचं म्हणजे हे असेल की गौरव आर्या कधी ताब्यात येईल आणि त्या अनुषंगे रिया चक्रवर्ती आणि ते ताब्यात आल्यानंतर अनेक गोष्टींची उकल होईल. अजित आपण सुद्धा आणि विवेक आपण सुद्धा दिवसभरात अनेक महत्वाचे अपडेट्स आपल्याकडनं आम्ही घेत राहणार आहोत. तूर्तास धन्यवाद आपण दोघांनीही ही माहिती दिल्याबद्दल. आपण पुढच्या एका महत्वाच्या बातमीकडे वळतो आहोत. अर्थातच मंदिर धार्मिक स्थळं ती खुली करणं या सगळ्या संदर्भातला वाद समोर येतोय. धार्मिक स्थळांवरून आजी माजी खासदार